नमस्कार मित्रांनो, मी सुमेध या नवीन व्हिडिओत तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. ॲक्च्युली मी याच्यावरनं शूट करतो आहे माझ्या मोबाईलवरून. मी मोबाईल आणलेला नाही, तर आज याच्यावरनं शूट करतो आहे. आणि आज ॲक्च्युली माझ्या मित्राचा वाढदिवस आहे, तर आम्ही तो वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी आलेलो आहे आणि तुम्हाला मला दाखवायचं आहे. तर मी तुम्हाला आधी बड्डे बॉय दाखवून देतो. तर हा आहे तो बड्डे बॉय अमोल पाटील. हा जळगावचा आहे, म्हणजे भुसावळच्या जवळ त्याचं गाव आहे, कुर्रा पानाचं म्हणून तो तिथला आहे. आणि अजून एक मित्र आहे, आणि हा मित्र आहे तो सितेश तेलरांदे. हा याचं गाव म्हणजे वर्धेच्या जवळ सिंधी रेल्वे आहे ना, तिथला आहे तो. तर आज आम्ही आलो आहे बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आणि खूप सारं जेवण मागवलेलं आहे. आणि हा एक रेस्टॉरंट आहे, या रेस्टॉरंटचं नाव आहे सायजेरिया. याच्या आधी पण मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि आम्ही इथे आलेलो आहे आणि आज इथे आम्ही आमचा माझ्या मित्राचा बड्डे सेलिब्रेट करतो आहे. तर मी तुम्हाला फूड दाखवतो कशा प्रकारचा आहे. रेस्टॉरंटमध्ये आपण याच्या आधी आलेलो आहे. ज्या प्रकारे तुम्ही पाहू शकता तिकडे त्या बाजूने ते ड्रिंक बार आहे, तर तुम्हाला इथे एकदा पे करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जे असेल म्हणजे जे ड्रिंक घ्यायचे ते तुम्ही अनलिमिटेड ड्रिंक घेऊ शकता. हा अशा प्रकारचा आहे. आणि मी मोबाईलवर शूट करतो आहे, मी माझा कॅमेरा घेऊन आलेलो नाही सोबत. मी करणार नव्हतो, पण मी विचार केला की मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी. तर माझे मित्र इथे बसले आहेत, ॲक्च्युली ते जेवत आहेत, तर मी पण जातो आणि खातो. तर हा बर्थडे बॉय आहे आणि याच्याकडूनच पार्टी आहे ॲक्च्युली. हा अमोल एकदम स्मार्टसा असा सुंदरसा, कोणती पोरगी असेल तर प्लीज याच्यासाठी पोरगी पहा. आत्ता अजून पण तो सिंगल आहे आणि इकडे हा बसलेला आहे आपला विदर्भाचा हिरा आहे आमचा. मी पण विदर्भातलाच आहे, नागपूर. आणि अशा प्रकारे आता आम्ही बड्डे ॲक्च्युली सेलिब्रेट करतोय. पहिल्यांदाच मी माझ्या मित्रांना माझ्या चॅनलवर घेऊन आलेलो आहे. तर हे सगळे आता आम्ही जेवण करतो आहे इथे आणि मी पण खातो आणि नंतर थोड्या वेळात तुमच्यासोबत बोलतो. आमचा आता एक एक डिश संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे सगळ्या. म्हणजे आता मी तर ते नूडल्स खाल्लेले आहे आणि त्याच्यानंतर पिझ्झा तिकडे बाकी आहे, पिझ्झा अजून बाकी आहे. खूप जेवण आहे, म्हणजे इतकं जेवण घेतलं ना, खूप जास्त जेवण घेतलं. तर त्या बाजूने तिकडे पिझ्झा आहे आणि आम्ही आता पण जेवतो आहे ॲक्च्युली. तर पूर्ण तर खाणं होणार नाही असं मला वाटतं आहे. जितकं खाणं होतं तितकं नंतर आम्ही मे बी पार्सल घेऊन जाऊ घरी. तर खातो आहे आणि काही काही वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करतो. ॲक्च्युली मी एक तर गिम्बल घेऊन आलेलो नाही, वरून कॅमेरा पण आणलेला नाही, फक्त मोबाईल आणला होता. तर त्या मोबाईलवर मी असा हातात पकडून त्याला शूट करतो आहे आणि आम्ही आता जेवतो आहे. काल आलू मटरची भाजी एक नंबर झाली की नाही? तर आता मी खातो आहे आलू टिक्कीसारखं काहीतरी आहे. स्मॅश पटॅटो म्हणतात तो, म्हणतोय स्मॅश पटॅटो. आलू टिक्की आपण इंडियामध्ये खातो ना आलू टिक्की, तशा प्रकारचा तो एक प्रकार आहे. तो खाल्ला. एक एक संपवण्याचा प्रयत्न आहे आता, कारण खूप सारा आहे खायसाठी. खूप जेवण आहे, इतकं जेवण. घ्यायची आहे कॉफी पाहूया. माझ्यासाठी घेशील विदाऊट स्ट्रॉंग नाही पाहिजे. तर इथे घेतो आम्ही कॉफी म्हणतात, कॉफी मशीन आहे इथे. आणि ऍक्च्युली रात्रीचे 9:15 झाले असतील,
सवानू झाले आणि ते बंद करण्याच्या तयारीत आहे. तर ही कॉफी येत आहे. तर एक कॉफी घेतो मी, कारण मी ड्रिंक काहीच केलेली नाही दुसरी. तर कॉफी पिऊया. तुझी आहे का? माझ्यासाठी प्लीज कॉफी घे. तर कॉफी पिऊया. कॉफी आलेली आहे इथे. मी हे कॉफी मिक्स करतो आहे आणि कॉफी पिऊया. कशी आहे तर? अरे चाला, काहीच तर नाही आहे यार याच्यात. थोडं दूध मारू का? दूध मारू थोडं. नाही ते दूध आहे ना. मिल्क काय वाटते? मिल्क असेल तर बहुत बढिया लागल. मग मारून मी मारून साला. बहुत कडवी आहे, बहुत खतरनाक कडवी आहे. मी पाहतो दूध आहे का तिथे. दूध आहे वाटते ना, बंद केलं का रे? पाहूया दूध जर असेल तर थोडं दूध टाकूया त्याच्यात. अबे यांनी ते बंद केलं आहे माहित आहे का? त्यानं एकच मशीन सुरू ठेवली आहे. नाही तर दोन मशीन जर त्या आधीच्या दोन मशीन असत्या ना तर चांगला कॉफी आपल्याला पिता आली असती. भरपूर स्ट्रॉंग आहे. ओ अरे बहुत स्ट्रॉंग आहे यार. बहुत खतरनाक, एकदम कडवी आहे. नो शुगर, विदाऊट शुगर. कुंडालो तू चांगला कुंडालो चांगला वाटतं. मी मला वाटलं तू खात म्हणून. बरोबर. तर हे आमच्या रूमवर कुत्रा आहे. त्या कुत्र्यासाठी कापणं सुरू आहे, कारण तो जर त्याला जर एक पूर्ण दिलं तर तो पूर्ण गिटकून टाकतो आणि तो गिटकल्यानंतर तो असं करतो. त्याच्यामुळे कापून त्याला द्यायचा आहे म्हणून तो माझा मित्र त्याच्यासाठी खास कापत होता. आणि हाच तो बर्थडे बॉय. पहा किती स्मार्ट, एकदम एकदम स्मार्ट, खतरनाक पाटील मराठा आहे आपला. तर जय महाराष्ट्र आहे. तर कोणी पोरगी असेल तर प्लीज याच्यासाठी हा बड्डे बॉय आहे. तर हा झालेला आहे 28 वर्षाचा. तर याचं ती जर पोरगी असेल कोणी तर प्लीज पोरगी पहा. आणि हा जो समोर बसलेला आहे याच्यासाठी पोरगी नाही पाहिली तरी चालेल, याला भरपूर वेळ आहे अजून. खूप 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 वेळ आहे. म्हणजे तो आता इंटर्नला आहे आणि आम्ही ऑलरेडी ग्रॅज्युएट झालेलो आहे, PG करतो. तर हाय श्रीतेश तिलरांदे, पहा त्याची कटिंग कशी आहे. एकदम खतरनाक कटिंग केलेली आहे. आणि स्मार्टचा हा पण स्मार्ट आहे, थोडा काळा आहे फक्त, पण स्मार्ट आहे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. तर हा श्रीतेश तेलरांदे आणि हा अमोल पाटील. आणि माझं नाव तर तुम्हाला माहितीच आहे. आणि अशा प्रकारे आम्ही सगळं जवळपास मोस्ट ऑफ द संपलेला आहे. पिझ्झा अजून संपलेला नाही. तो पिझ्झा आहे तिकडे, तर तो पिझ्झा आम्ही पार्सल करू. तर अशा प्रकारे आता जेवण झालेलं आहे. तर आम्ही ॲक्च्युली झालेलं आहे जेवण आहे, पाहून घ्या. तर अशा प्रकारे पूर्ण सपाट केलेला आहे आणि हे जे आहे याच्यामध्ये आम्ही पार्सल घेतलेला आहे. तर पिझ्झाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला मित्रांनो, तर पिझ्झा ॲक्च्युली येतो सर्कलमध्ये. आपण जेव्हा त्याला कापतो तर तो बनतो, आपण खातो तेव्हा तो बनतो त्रिकोण. आणि जर त्याला घेऊन जायचं आहे घरी तर त्याला आपण घेऊन जातो चौकोनी डब्यात. तर तुम्हाला तिन्ही शेप्स पाहायला भेटतात, सर्कल, ट्रायंगल आणि स्क्वेअर. तर असे तिन्ही गोष्टी आपल्याला इथे पाहायला भेटतात. तर हे आम्ही झालेलं आहे. आणि अजून याच्यामध्ये जे आम्ही काही नॉनव्हेज घेतलेलं होतं, मी नॉनव्हेज तर खात नाही, तर याच्यामध्ये जे नॉनव्हेज घेतलेलं होतं ते नॉनव्हेज आम्ही घरी कुत्रा आहे तर त्या कुत्र्यासाठी आम्ही नॉनव्हेज घेऊन घेतलेलं आहे. आणि इतके सारे अजून एक गोष्ट आहे, इतके सारे आम्ही सॉसेस घेतलेले आहे पिझ्झासोबत खायला. तर उद्या तो पिझ्झा खाऊ, आज आम्ही त्याला फ्रीजमध्ये ठेवू. आणि याच्यामध्ये आहेत हड्ड्या, हड्ड्या कुत्र्यासाठी. आमचा तो कुत्रा आहे, तर कुत्र्यासोबत तुमची एकदा कधी जरी भेट करून देईन मी. तो कुत्रा आता आज एकदम खुश होणार आहे, कारण तो भी एकदम बर्थडे सेलिब्रेट करणार आहे आज. तर आता बेसिकली जेवण झालेलं आहे, तर इथून आम्ही निघणार आहोत थोडा वेळा. तर अशा प्रकारचा हा झालेला आहे. माझा मित्र परत एक ड्रिंक घ्यायसाठी तिकडे गेलेला, तर तो तिकडे ड्रिंक घेतो आहे. पूर्ण सपाटचाट झालेला हा टेबल. खूप सारे डिशेस मागवलेल्या होत्या, माहित नाही आता बिल किती आलेलं आहे. तिथे काउंटरवर जाऊ आम्ही आणि पाहूया बिल किती झाले. एक एक ड्रिंक मारतो म्हणताय जाता जाता. तर त्यांनी यांनी परत कॉफी आणलेली आहे आणि तो तिकडे मिल्क टी पितो आहे. तर असं आम्ही आता अजून वेळ आहे जायला, पाहूया किती बिल झालेलं आहे. मला बिल सांगतो किती आलं. अशा प्रकारची पार्टी होती बर्थडे पार्टी. हा हे कुठं
बिल विचारू का मग मी माझ्या पे करू आता तो कॅश तुला देऊन देईल ना तो कॅश देईल ना म्हणून तुझ्या याच्यावरून पे करून घे मी पे करून देतो नाही का मला अली पे चाल तू चा तू चा तर बिल पे करतो आहे आता ॲक्च्युली मैदान तर बिल पे करतो आहे हे आहे बिलचं काउंटर आणि हा आलेला क्यू आर कोड सांगून द्या आणि हा क्यू आर कोड स्कॅन करून तो किती बिल झाला आहे तर पाहूया अरे बापरे उशिली 2500 अरे बापरे 2500 म्हणजे 2560 रुपये इतकं बिल झालेलं आहे अरे बापरे आज तर बहुतच बिल झालं यार माझा बड्डे होता तर इतकंच झालं होतं ॲक्च्युली पण आम्ही गेलो होतो चायनीज यायला पण तेव्हा मी व्लॉगिंग नव्हतो करत त्याच्यामुळे मी तो बनवलेला नाही जस्ट मी स्टार्टिंग केली व्लॉगिंग करायला तर आम्ही हे बिल पे केलेलं आहे आणि आता जाऊन तिकडे आता एक एक ड्रिंक घेणार आहोत आणि ड्रिंक घेतल्यानंतर आम्ही निघू इथून तर बिल झालं मित्रांनो 2560 रुपये अरे बापरे म्हणजे खाल्लं तर इतकं म्हणजे एक एक 10-15 डिशेस खाल्ल्या आम्ही बहुत मस्त मजा आली आणि पैसे यांनी पे केले म्हणते तो तर निघतोय आम्ही आता या ऑलरेडी पे तर केलेलं आहे आणि ते माझ्या मागून येत आहेत आता तर हा अशा प्रकारे आज बड्डे सेलिब्रेशनचा बनवण्याचा विचार नव्हता हा व्हिडिओ पण मग मी विचार केला की बनवून टाकूया आणि तुम्हाला दाखवूया की कशाप्रकारे आज इथे आम्ही बड्डे सेलिब्रेट केलेला आहे माझ्या मित्राचा तर ते येत आहेत मागून आणि इथे सगळे दुकान बंद झालेले आहेत कारण आता वाजल्यात रात्रीचे 10:15 इंडियापेक्षा चायना 2.5 तास समोर आहे म्हणजे इंडियात आता वाजले असले आता 10:15 झाले आहेत तर इंडियामध्ये 8:15 वगैरे झाले असतील हां 8:15 झाले असतील तर हा आला माझा मित्र आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी तर मला मित्रांनो नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि लाईक केल्यानंतर प्लीज तुम्ही तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही या माझ्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया करून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ती जे बेल आयकन आहे ती पण दाबा तर तुम्ही जे पण व्हिडिओ येतील समोर ते तुम्ही मिस करणार नाही तर मी भेटतो तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्लीज टेक केअर गुड बाय अँड गुड नाईट सो आय विल सी यू इन द न्यू व्हिडिओ जय हिंद वंदे मातरम